पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांवर वक्फ बोर्डाची जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी धंगेकरांवर हा गंभीर आरोप केला. ही जमीन धंगेकरांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर केल्याचाही दावा अनिस सुंडके यांनी केलेला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. आमची वक्फची जमीन ही अल्लाची जागा असते आणि ते रवींद्र धंगेकरचे मिसिजच्या नावावर आणि त्यांचे दोन पार्टनर आहे ना का त्यात, त्यांनी ती खरेदी खत केली आणि आज ते 7 मजलेपर्यंत तिकडे पोहोचलेले. त्यांचं काम चालू आहे. मेन भर चौकात ते बिल्डिंग आहे गणेशपेठ मध्ये, तुम्ही रविवार पेठ गणेशपेठच्या मध्ये तिकडं तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आम्ही वरती अर्ज केलेले आहे, पोलीस स्टेशनला केलेले अर्ज.